कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज. बंदी आदेश डावलून अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यावर येऊन गर्दी करत आहेत अशीच परिस्थिती पन्हाळा तालुक्यातील कोतोली बाजारपेठेत दिसून आली. कोतोली बाजारपेठेत अजूनही नागरिकांची मोठी वर्दळ दिसून येते. किमान 1 मीटरचं अंतर ठेवून संपर्क साधावा अशी सूचना असतानाही आठवडी बाजारात भाजी विक्रेते आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. काही नागरिकांनी तर चेहऱ्यावर मास्कही बांधला नव्हता. नागरिकांचा एकमेकांशी जवळून येणारा संपर्क नक्कीच धोकादायक असल्यानं प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक आहे. राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांच्या हस्ते 2000 नागरिकांना मोफत मास्क वाटले. संपूर्ण गावात औषध फवारणी केली असून प्रत्येक नागरिकांना खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेचं महत्व पटवून देऊन पुणे मुंबई आणि परराज्यातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचं संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं 14 एप्रिल पर्यंत संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर केलंय. तर काही स्थानिक स्वराज्य संस्था आपापल्या कार्यक्षेत्रात 100% लॉकडाऊन करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये 3 दिवसांसाठी 100% लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. आज दिवसभर मार्केटमध्ये ही चर्चा होती मात्र बाजार समितीचे सचिव मोहन सालपे यांनी याबद्दल खुलासा केलाय. शुक्रवारी फळ आणि भाजीपाला मार्केटची आठवडा सुट्टी असते. शनिवारी फळ भाजीपाला मार्केट नियमितपणे सुरू होईल तर कांदा बटाटा मार्केट नियमितपणे सुरू राहणार आहे. बाजार समिती आपल्या स्तरावर कोणत्याही प्रकारचं लॉकडाऊन करणार नाही असं सालपे यांनी सांगितलंय. सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीचा संसर्ग वाढू नये यासाठी कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी औषध फवारणी सुरू आहे. या अंतर्गत तुळजाभवानी नगर आणि आपटेनगर परिसरात प्रत्येक घरामध्ये औषध फवारणी करण्यात आली. परिसरातील सर्वच घरांमध्ये औषध फवारणी करून तो परिसर निर्जंतुक करण्यात आला. नगरसेवक राजू दिंडोरले, विशाल दिंडोरले यांच्यासह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. कोल्हापुरातील सुर्वेनगर आणि बापुराम नगर या परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाचा आणि अपुरा पाणीपुरवठा होतोय. त्यामुळे इथल्या नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला याबाबत वारंवार कळवूनही या पाणीपुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेत कोणतीच सुधारणा झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत असून पाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांचे हाल थांबवावेत अशी मागणी होतीये. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी उभारण्यात येतोय. विविध संस्था संघटनांकडून या उपक्रमाला मदत केली जाते. कोल्हापुरातील अखिल भारतीय सेनेच्या वतीनंही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 21,000 रुपये देण्यात आले. सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आणि तहसीलदार कापसे मॅडम यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील बजापराव माने तालीम परिसरातील नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी बजापराव माने तालीम मंडळाच्या परिसरातील घरांमध्ये 3000 मास्कचं वाटप करण्यात आलं. यावेळी आरोग्य अधिकारी रावसाहेब राजगोळकर, सागर डोईफोडे, तालमीचे अध्यक्ष राजू भोसले, शिवाजी ढवण उपस्थित होते.